प्रजा फाउंडेशनने तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आले. गेल्या 5 वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265% वाढ झाली आहे. 2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4,867 रुग्ण होते, मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17,771 वर पोहोचली आहे. टीबीचे रुग्णही शहरात झपाट्याने वाढताना दिसतात. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्यू होतोय. त्याशिवाय डायबिटीस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झालेत. प्रजा फाउंडेशनच्या अहवालाची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये डेंग्यूनं थैमान घातल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये समोर आलंय. गेल्या 5 वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265% वाढ झाल्याचंही प्रजा फाउंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. 2012-13 4,867 रुग्ण होते. 2016-17 ही संख्या 17,771 वर पोहोचल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. डेंग्यूमुळे मृत झालेल्यांची संख्या 77 वरून 148 वर पोहोचली आहे. 2016-17 दररोज 18 जणांचा मृत्यू टीबीमुळे होतोय असंही प्रजा फाउंडेशनचा अहवाल सांगतोय. टीबीच्या उपचारांसाठी रुग्णांची सरकारी डिटॉक्स उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचंही समोर आलंय. 2012 डॉट्स मार्फत 30,828 रुग्ण उपचार घ्यायचे, ही संख्या 2016 15,767 झाली आहे. आणि 2015-16 5,400 तर 2016-17 6,472 जणांचे टीबीमुळे मृत्यू झाल्याचंही समोर आलंय. बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. 2016-17 डायबिटीसमुळे 2,675 जणांचा मृत्यू झालाय. हायपरटेन्शनमुळे तब्बल 4,438 जणांचे मृत्यू झालेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचंही प्रजा फाउंडेशनचा अहवाल सांगतोय. केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत.